माझं नाव मिलिंद मोहन आहे. हा इंदिरानगरचं जॉगिंग ट्रॅक आहे. जवळपास 3 वर्षाखाली हा जॉगिंग ट्रॅक चालू झाला. तेव्हा हे किमती इक्विपमेंट वगैरे तेव्हा काही नव्हते, पण आता जवळपास 2 वर्षापासून सगळे इक्विपमेंट वगैरे आलेले आहेत. आता तुम्ही प्रायव्हेट जिम किंवा तुमची खाजगी जिम असेल तर त्या जिमचा जवळपास खर्च महिना 5 ते 6 हजार आणि वार्षिक जिम घेतली तर त्यांची 6 ते 7 हजार जिम असते. मग तुम्हाला जर फ्री ऑफ कॉस्टमध्ये जर जिम पाहिजे असेल तर ही ग्रीन जिम एक चांगला पर्याय आहे. आणि दुसरं काय, आपण जिम करतो यासाठी की एक शारीरिक व्यायाम होईल आणि दुसरं म्हणजे निसर्गामध्ये तुम्हाला थोडं राहतं आहे. तर आता इथं झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला, आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्याच्यामुळे ते झाडं वगैरे आहेत आणि जिम आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे दोन्ही फायदे मिळतात इथे. आणि दुसरं म्हणजे कसं, जेव्हा तुम्ही ग्रीन जिम जॉगिंग ट्रॅकला इथे फिराल येतात तेव्हा तुमचा इथे संबंध जवळपास 200-300 लोकांना तुम्ही रोज बघणं वगैरे असतं तुमचं. त्याच्यामुळे तुमचा एक सोशल कॉन्टॅक्टसुद्धा वाढायला मदत होते, विचारांची देवाणघेवाणी होते. त्याच्यामुळे तुमचा एक शारीरिक विकास आणि मानसिक विकास हे दोन्ही प्रकारे फायदे होतात. म्हणजे तुमचं एक आर्थिक बचतही होते आणि लोकांशी जास्तीत जास्त लोकांशी कॉन्टॅक्टही होतो. आता मी इथे जवळपास महिनाभरापासून येतो आहे तर मला इथे तरुण मुलांपेक्षा वयस्कर लोक जास्त दिसत आहे. मग त्याच्यामुळे एक थोडे चिंतेचा विषय वाटतो की आजकालच्या तरुणांपेक्षा वयस्कर लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची जास्त म्हणजे विचार करतात. त्याच्यामुळे माझं तर तरुणांना सगळ्यांना हे सांगणं आहे की थोडा एक तास, असं तर कोणी बिझी नाही त्याला 24 तासामध्ये एक तासही वेळ नाही की तो जिम करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या रुटीनमधून एक तास वेळ काढून, जसं बरेच लोक आता वयस्कर लोक आहेत त्यांच्याकडे बघून मलाही प्रेरणा मिळते की ते रेग्युलरली करतात. त्याच्यामुळे माझंही सगळ्यांना सांगणं की थोडा एक तास वेळ काढा. तुमची वैयक्तिक जिम असेल तर चांगलंच आहे, नसेल तर ही जिम एकदम उत्तम पर्याय आहे. तर इथं येणं सगळ्यांनी चालू ठेवा असं मला वाटतं. सर हॅलो, माझं नाव अंकुश चांडुले. ग्रीन जिमचे फायदे याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. आता मी आणि माझे मित्र आहे, आम्ही प्रयत्न करतो की रोज ग्रीन जिममध्ये आलो पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आपल्या गव्हर्नमेंटने आपल्यासाठी केलेलं आहे काम. बाहेर आपण जिमचे कॉस्टिंग बघतो जास्त प्रमाणात असते, 5-6 हजार, चांगली जिम लावली तर 10-12 हजार. तिथे आपल्याला गव्हर्नमेंटने फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिले, पहिले तर हा फायदा झाला. आणि यातलं माझं एक असं सजेशन असेल की आपण जिम समजा सुरुवात करतो आहे तर काय होतं, आपण पैसे भरून टाकतो पण आपण जात नाही, आळस करतो, कंटाळा करतो. जिम लावायची असेल तर आपण एक आधी असं करू शकतो की तुम्ही ग्रीन जिममध्ये 1-2 महिने येऊन बघा तुमची किती कंटिन्युटी असते. जर तुम्ही ती कंटिन्युटी मेंटेन करू शकला तर तुम्ही जिमवर पण ट्रान्सफर होऊ शकता. म्हणजे बेसिक इक्विपमेंट आहे त्यामुळे भरपूर सवायाम कव्हर होऊन जातो. त्यामुळे ॲटिट्यूडने सुरुवात केली पाहिजे आणि हेल्थचे फायदे यूजला आता तरी माहिती बऱ्यापैकी मी बघतो. आता भरपूर मुलं इथे वर्कआउट करतात त्यामुळे चांगलं वाटतं. नाव वसीम आहे, मी फिटनेस मॅनेजर आहे. मी तुम्हाला बेसिकली जिमचे काय फायदे असतात ते सांगतो. सर्वात पहिला फायदा, तुमची शरीराची चांगली वाढ होणार, फॅट लॉस होणार, अँटी एजिंट, मसल एंड्युरन्स, एजिलिटी, स्टॅमिना, प्लस तुमचा स्ट्रेंथ पॉवर, फ्लेक्सिबिलिटी, हे सगळं तुमचं जिम. प्लस मी तुम्हाला हे पण सांगू शकतो की तुम्ही जे पण बॅलन्स डाईट करतात किंवा चांगला आहार घेत असेल तर तो अवश्य तुमची बॉडीमध्ये चांगला रिस्पॉन्स देईल तुमची बॉडी. प्लस आपल्याला जिम जे आहे ते फिमेलसाठी सगळ्यात जास्त कंपल्सरी आहे, कारण की आपल्या भारतात सगळ्यात दुसरी किंवा तिसरी महिलेला ऑर्थोपोरोसिस हे नावाचे आजार असतं. त्याच्यामुळे त्यांचा कॅल्शियम, बॉडीमधला हाडांमधला कॅल्शियम हळूहळू कमी होतं. तर जिम किंवा वर्कआउट करताना ते आपले बोन डेन्सिटी वाढती तर त्याच्यामुळे त्यांचा ते आजार प्रिकॉशन होतो. दुसरा त्यांना एक अजून एक डेंजरस आजार होतो आहे, PCOD, PCOS, हे आजार पण जिममुळेच होतो आहे. थायरॉइड हा आजार पण आपण जिममुळेच रिकव्हरी करू शकतो. तुम्ही कधी पण कुठे पण असाल तर तुम्ही प्लीज वर्कआउट करा. 4 वर्षापासून वर्कआउट करतो मध्ये जिमचा एम्बियन्स खूप चांगला आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. दिवसभर एनर्जेटिक वाटतं, पर्सनॅलिटी बिल्डअप झालेली आहे. इथले ट्रेनरचं पण कोचिंग वगैरे एकदम उत्तम आहे, खूप छान वाटतं.